विट्यात विरोधी गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. परवा विट्याचे नगरसेवक अमर शितोळे यांचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाचं औचित्य साधून काल बाबर गटानं शक्ती प्रदर्शन केलं. संपूर्ण शहरात अमर शितोळे यांची पोस्टर्स लावलेली आहेत. पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. विरोधकांनी यावेळी पाटील गटाची सत्ता उलथवून लावण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. अमर शितोळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत विरोधी गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे. विशेष म्हणजे गतवेळी पाटील गटासोबत असलेले अनेक नेते कार्यकर्ते स्टेजवर उपस्थित होते. माजी नगरसेवक कृष्णात गायकवाड, माजी नगरसेवक आणि भाजप नेते अनिल म. बाबर, युवा नेते महेश कदम, युवा नेते भालचंद्र कांबळे अशी जनमानसात चांगला प्रभाव असणारी मंडळी स्टेजवर उपस्थित होती. महेश कदम, भालचंद्र कांबळे यांच्यासारखे तरुण आणि प्रभावी असणारे चेहरे पाटील गटानं गमावल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यासोबत अजूनही अनेक चेहरे बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याचं समजतं. पाटील गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते पाटील गटासोबत फारकत घेताना दिसत आहेत. इतक्या जवळचे आणि निष्ठावंत कार्यकर्ते पाटील गट सोडून का निघालेत याचं चिंतन माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी करायला हवं. सत्ताधारी आणि विरोधी गटाला पडणाऱ्या मतदानातलं अंतर फारसं नाही, त्यामुळे पाटील गटानं हवेत उड्या मारण्यासारखी सद्यस्थिती नाही. शहरात विरोधकांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसतीये. आमदार अनिल बाबर यांनी विटे शहरासाठी कोट्यवधींची कामंही मंजूर करून आणली आहेत. त्यांनाही विटा नगरपालिका करो या मोरो या न्यायानं लढावी लागेल. दरवेळी सारखं लुटुपुटूचा खेळ केला तर शहरातलं राजकारण संपुष्टात येईल. पाटील आणि बाबर गटात छुपी युती असल्याचा आरोप अनेक कार्यकर्ते उघडपणे करताना दिसतात. हा आरोप खोडून काढण्यासाठी आणि सुहास बाबर यांचं राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी विटा पालिका निवडणूक बाबर गटासाठी फार महत्वाची आहे. विटा पालिका निवडणुकीकडे बाबर गटानं गांभीर्यानं नाही पाहिलं तर वैभव पाटलांचा विजयी वारू त्यांना पुढची 10 वर्ष रोखता येणं शक्य नाही. वैभव पाटलांची क्षमता, जिद्द, काम करण्याची तडफ, महत्वाकांक्षा आणि त्यासाठी काहीही करण्याची असलेली तयारी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आमदार बाबर सक्रिय राजकारणातून बाजूला झाले तर वैभव पाटलांना टक्कर देणं सोपं नाही. विटा नगरपालिका पाटील गटाचा शक्तीस्त्रोत आहे, त्यामुळे भविष्यातलं राजकारण अबाधित ठेवायचं असेल तर बाबर गटाला विटा नगरपालिका ताकदीनं आणि गांभीर्यानंच लढावी लागेल. गेली 5 वर्ष सक्रिय राजकारणातून थोडे अलिप्त असलेले माजी आमदार सदाशिव पाटील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांच्या जिभेवरची मिठास किती लोकांची नाराजी दूर करणार हाही प्रश्नच आहे. दरवेळी डॅमेज कंट्रोल रोखण्याऐवजी गट डॅमेज का होतोय याचं चिंतन करत काम करायला हवं. सत्तेचं वैभव टिकवायचं आणि वाढवायचं असेल तर वैभव पाटलांना अजून स्वतःवर काम करावं लागेल. सोबत असणाऱ्या लोकांच्या साखर पेरणीतून सावरावं लागेल. जुन्या चुका नव्यानं होऊ नयेत याचीही काळजी घ्यायला हवी. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.